नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहुयात काही सविस्तर बातम्या। महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा व विदर्भात भयंकर दुष्काळ पडलेला आहे। बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो। अनेक सरकारे आली आणि गेली, परंतु बीड जिल्ह्याचा कायम दुष्काळी प्रश्न कोणी सोडवला नाही। कागदोपत्री जिल्ह्यात अनेक दुष्काळ निवारणाच्या योजना राबवल्या जातात, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही। प्रशासनाच्या ढिसाळ योजनांमुळे नागरिकांसह पशुपक्ष्यांच्या पाण्यासाठी हाल होत आहेत। गेवराई तालुक्यातील धुमेगाव या ठिकाणी उन्हाच्या तीव्रतेत पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मरण पावले आहेत, तर फळबागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत। पशुपक्ष्यांसाठी नागरिकांनी पाणी व मुठभर धान्याची सोय करून निसर्ग वाचवण्यासाठी आवाहन केले आहे। तसेच शासनाने पशुप्राण्यांसाठी पाणवठे उभारावेत, असे लोकसंदेश न्यूज व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर हवारे यांनी आवाहन केले आहे। लोकसंदेश न्यूजसाठी बीडहून आमिन शेख। बीड जिल्ह्यामध्ये पाहता असाल तुम्ही, भयानक अशी दुष्काळी परिस्थिती आहे। पूर्ण फळबाग आहे, सुकून गेल्या। गावकऱ्यांना पिण्याच्याच पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे। टँकरने पाणी येतं आहे, मग या फळबागांना जगवायचं तरी कसं? मोठ्या प्रमाणामध्ये पशुप्राण्याचे हाल होत आहेत। आत्ताच आपण पाहिलं, दोन चार जे चिमण्या आहेत, पाखरे आहेत, ते पाण्याअभावी आणि उन्हाच्या तीव्रतेने दगावले आहेत। त्यामुळे आपल्या लोकसंदेश न्यूज चॅनलच्या मार्फत मी एक सर्व जनतेला आवाहन करतो की किमान पशु पक्ष्यांसाठी आपल्या घरावर, घराच्या छतावर, खिडकीपाशी, मोकळ्या प्रांगणात, किमान वाटीमध्ये एखादा वापरत असलेला आपल्या प्लास्टिकच्या कुठल्या एखाद्या भांड्यामध्ये पाणी आणि एक मुठभर धान्य पशुपक्ष्यांसाठी ठेवावं। एक निसर्गासाठी